नमस्कार शेतकरी मित्रांनो दिव्यांगाजी दिव्य शक्ती यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण यंदा बेडवर कापूस लावलेला आहे आमच्या गावामध्ये यंदा नवीनच प्र प्रयोग मी केलेला आहे तर आपण हे बघू शकता ह्याच्यामध्ये आपण आंतरपीक धने शेपू पण लावलेला आहे कुठं कुठं चवळी लावलेली तर अशा पद्धतीने हा विषमुक्त नैसर्गिक शेतीमधला कापूस आहे तर तुम्ही माझ्या कापसावर तेज बघू शकताय तर ह्याला आतापर्यंत आपण दोनशे लिटर ह्युमिक ॲसिड आणि अकरा जूनपासून आतापर्यंत ह्याला तीन वेळेस आपण अमृत सोडलेलं आहे पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने आणि पॉटॅस बेल फॉर पॉटॅस पाच लिटर असं दोनशे लिटर सोडलेलं आहे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तर आतापर्यंत अंशाच्या आधी ज्यांनी ज्यांनी फवारण्या केल्या तर त्यांचा कसलाही शेतकरी मित्रांनो उपयोग होणार नाही औषधं असे भरपूर महाग झालेले आहेत तर गाय न करता आमोश्याच्या दिवशी आमोश्याच्या दिवसाच्या नंतर एक दोन दिवसात तुम्ही कधीही फवारणी जर केली तर त्याचा तुम्हाला परिणाम पुढील पंधरा दिवस ते एक महिना बघायला भेटतो त्यामुळे मी आज आमुवश्याची आज फवारणी करायला चालू केलेली कारण की आमोशेच्या दिवशी किडी जास्त अंडे घालतात आणि पुढील एक महिनाभर रोग कंट्रोल होत नाही त्यामुळे आपल्याला आमूश्याच्या दिवशी फवारणी करणं खूप गरजेचं आहे आंब्याच्या अगोदर जर फवारणी केली आणि काही किडी जर मरण नाही पावल्या तर त्या भरपूर साऱ्या अंडे घालतात आणि तो रोग आपल्याला कंट्रोल होत नाही त्यामुळे आपण आमावश्याच्या नंतरच आमावश्याच्या दिवशीच फवारणी करायला पाहिजे आमावश्याचे एक दिवस अगोदर केली तरी चालतं कारण की तो औषधाचा परिणाम एक दिवस चोवीस तास राहतो तर अशा पद्धतीने ही आपल्यावाली शेतकरी मित्रांनो फवारणी चालू आहे प्रेस आणि आपण हे फवारून घेतल्याच्या नंतर पुढील एक, एक सहा दिवसात दुसरी एक टॉनिंगची फवारणी घेणार आहे तर असं तेज आहे आतापर्यंत शेतकऱ्याच्या एक एक फवारण्या झालेल्या ही आपल्या अवली त्यांची दुसरी फवारणी चालू असताना आपल्या अवली पहिली फवारणी चालू राहणार आहे म्हणजे एक फवारणीचा आत्ताच गॅप पाडायला आणि कसलाही आपल्या कापसावर अटॅक नाही कांद्याची बेवड असल्यामुळे कापूस पण खूप छान आहे त्याला घन जीवामृत पण टाकलेलं आहे आपण बेडमध्ये भरलेलं बेसल डोस लिंबोळी आर्क टाकलेला ह्याच्यामध्ये लिंबोळी पेन टाकलेली तर असा हा विषमुक्त नैसर्गिक असा हा आपला कापूस आहे शेतकरी मित्रांनो तर बघा आवडा व्हिडिओ तो लाईक करा शेअर करा आणि शास्त्राला धरूनच फावरण्या करा शास्त्र पद्धतीने जर फावरण्या के केल्या तर त्याचे रिझल्ट खूप छान भेटतात आणि आपल्याला जास्त शेतीला खर्च करायची गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो तोपर्यंत तुमचा मित्र राम राम तुमचा मित्र तुमची राजा घेतो तोपर्यंत राम राम जय जवान जय किसान जय गोमाता